मुंबई शहर आणि उपनगराला पावसाने झोडपले त्यामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना देखील घडल्या यात घाटकोपरमध्ये एका पेट्रोल पंपावर मोठे होर्डिंग कोसळल्याने चौदा लोकांचा मृत्यू झाला तर पंच्याहत्तरहून अधिक लोक जखमी झाले अजूनही एफचे मदत आणि बचाव कार्य अद्याप सुरू आहे एफचे सहाय्यक अधिकारी निखिल मुधोळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी गॅस कटरचा वापर करता येत नाही कारण पेट्रोल पंप आहे येथे गॅसोलिनचा वापर करणाऱ्या कटरचा उपयोग करता येत नाही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोसळलेल्या बोर्डाच्या खालून आत्तापर्यंत एकोणनव्वद जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी चौदा जणांचा मृत्यू झाला आहे तर पंच्याहत्तर जण जखमी झाले आहेत या सर्व जखमींवर मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी सहा रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल असलेले भावेश भिडे हे कुटुंबासह फरार असल्याची माहिती समजत आहे